हॅलो, वेलकम टू माय चॅनल. कसे आहेत सगळे? सो सकाळी सकाळी उठून रेडी झाली. सो आज एक ड्रेस स्टिच केलेली आहे, ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि वेलवेटचे कपडे आणले आहेत, ह्याचं पण डीआयवाय बनवूया आणि तुमच्यासोबत डेफिनेटली शेअर करते. सो बघू शकता तुम्ही, एक साडीचा रियूज करून एक लहान 5 वर्षाच्या मुलीसाठी मी ड्रेस स्टिच केलेला आहे. 3 लेअरचं फ्रॉक आहे, अम्ब्रेला स्लीव्स. आता ह्याचा पिको करायचं बाकी आहे. सो आता पिको करूया. पिको झाल्यानंतर हे फ्रॉक कसे दिसेल ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बघू शकता तुम्ही किती छान दिसतं. 3 लेअरचं फ्रॉक, अम्ब्रेला स्लीव्स आहे, अम्ब्रेला फ्रॉक आहे. खूप सुंदर रेडी केली. आणि सकाळी सकाळी मी असं सगळ्या गोष्टीला टाइम देत असते. आणि ह्याचं फायनल लुक मी दाखवते. बघा हे किती छान झालं आहे. ह्याचा व्हिडिओ पण माझं इंस्टाग्रामवरती आहे, फौजी वाईफ स्वाती नितीनमध्ये. सो डेफिनेटली तिथं पण फॉलो करा आणि सबस्क्राईब करा आणि चॅनलला सपोर्ट करा. सो फायनली ड्रेस रेडी केली मी. आणि आता बघा, अथर्वचं लास्ट एक्झाम आहे. अथर्व रेडी झाला आहे आणि काल त्याला फुटबॉल आणून दिला आहे, तर फुटबॉल खेळत होता. त्याच्यासोबत आरू पण आली. आरू पण मस्ती, थोडा मस्ती चालू होतं दोघांचं. दोघं खेळत होते. त्याच्यानंतर आता अथर्वला स्कूलला सोडून येणार. स्कूलला सोडून आल्यावर परत आता आरूचं स्कूल आहे. आरूचं सेकंड एक्झाम झालं, आता अजून तिचा एक्झाम सुरू आहे. फायनली आरू पण रेडी झाली आहे. तर आता आरूला पण स्कूलला सोडूया. आता तिचं नखरे चालू होतं, हे पाहिजे ते पाहिजे. तर सगळं त्याचं नखरे, सगळं त्याचं काय आहे, तिला काय खायला पाहिजे, ते सगळं देऊन आता तिला शाळेला पाठवणार आहे. कारण मला आता स्टिचिंग करायचं आहे. सो बघा, बघू शकता तुम्ही, आरूचा बॅग हातात दिली आणि तिला पाठवली. सो आता मी काय करते, आरूचं जुनं एक हेअरबँड होतं, त्याचा आपण रियूज करायचा, DIY बनवायचं. घरातले जे काय वेस्ट पेपर असतात, हे बघू शकता तुम्ही, शायनिंग पेपर होतं आणि कार्डबोर्ड होतं, कार्डशीट होतं, कलर्स होते. सगळं घरातले वेस्ट जे आहे ते बेस्ट आउट ऑफ वेस्ट बनवणार होती तू. बघा, तर आता मी ह्याचे फायनल लुक आहे ते आता दाखवणार आहे. पण कशी बनवले ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करायचं विसरू नका. आणि हे हेअरबँड स्पेशली आरूसाठी बनवलेले आहे. कॅप हेअरबँड कसं वाटलं डेफिनेटली सांगा.